गुड मॉर्निंग, सुप्रभात। सर्वांचं मराठी तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी पत्रलेखन हा विषय अभ्यासणार आहोत। अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे पत्रलेखन। प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेमध्ये 5 गुणांसाठी कंपल्सरी विचारला जाणारा हा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। पत्रलेखन ही एक कला आहे मित्रांनो, ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो। बऱ्याचदा समोरासमोर जे आपण बोलून दाखवत नाही, आपले विचार व्यक्त करू शकत नाही, तेच लिखित स्वरूपात आपण आपल्या भावना, आपण आपले विचार पत्राच्या माध्यमातून मांडू शकतो, माहितीचे देवाणघेवाण करू शकतो आणि सर्वांपर्यंत आपले शब्द पत्राच्या स्वरूपात पोहोचवू शकतो। त्यामुळे पत्रलेखन हा एक सर्वोत्तम मार्ग फार पूर्वीच्या काळापासून मान्य करण्यात आलेला आहे। आपण जितके वारंवार आपल्याला हवे तितके अक्षर वाचू आणि जितक्या वेळा शक्य तितके आनंद घेऊ। आजही दूरसंचार क्रांतीमुळे, मोबाईल डिव्हाइसमुळे तथापि पत्राचे महत्त्व कमी झालेले नाही। आजही घनिष्ठ संबंध जतन करण्यासाठी सरकारी आणि व्यावसायिक पत्र आवश्यक आहेत। निश्चितच अनौपचारिक पत्रलेखनाला थांबा मिळालेला आहे, स्टॉप मिळालेला आहे। परंतु व्यावसायिक पत्रलेखन, कार्यालयीन ज्याला म्हणतो व्यावहारिक पत्रलेखन, अजूनही तेवढ्याच महत्त्वाचं समजल्या जातं। विद्यार्थी मित्रांनो, पत्र मुख्यतः 2 प्रकारचे आहेत। काळानुरूप अनौपचारिक पत्रलेखन हे बंद जरी झालं असलं किंवा त्याचा वापर कमी जरी झाला असला, तरी मात्र व्यावहारिक पत्रलेखन, औपचारिक पत्रलेखन अजूनही तसंच सुरू आहे। तर पत्राचे 2 प्रकार पडतात, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र। कार्यालय, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार किंवा कुठले अधिकारी वर्ग हे औपचारिक पत्रांच्या श्रेणीमध्ये येतात। अनौपचारिक पत्रामध्ये जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, गणगोत, याला अनौपचारिक पत्रलेखन म्हणतात। मात्र तुम्हाला जे पत्रलेखन अभ्यासायचे आहे ते फक्त आणि फक्त औपचारिक म्हणजेच व्यवहारिक स्वरूपाचे पत्रलेखन अभ्यासायचं आहे। मित्रांनो, या स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकाल आपल्या मनातील भावना, विचार, मते मुद्देसूदपणे सुसंबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवण्याचे हे उत्तम माध्यम आहे, ते म्हणजे पत्रलेखन। तर विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी आणि 10वीच्या अतिशय महत्त्वाच्या वर्गामध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला औपचारिक पत्रलेखन आहे आणि या औपचारिक पत्रलेखनामध्ये तुम्हाला मागणी व तक्रार या 2 पत्रांचा समावेश आहे। त्यामुळे आपण आपला जो केंद्रबिंदू आहे पत्राचा, तो औपचारिक पत्रलेखनामध्ये मागणी पत्र व तक्रार पत्र एवढाच आहे। मित्रांनो, सर्वांनी चांगला पत्रलेखन करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर चांगले पत्रलेखन करण्यासाठी पुढील गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा। आपलं लेखन हे प्रभावी लेखन असायला पाहिजे।
आपलं पत्र प्रभाव टाकणारं असलं पाहिजे. भाषाशैली ही सोप्या स्वरूपाची असायला पाहिजे, वाचक समजू शकेल अशी असायला पाहिजे. पत्र नेहमी थोडक्यात असायला पाहिजे, अनावश्यक त्यामध्ये पालढाळपणा नको, क्रमीकरण बरोबर अचूक असायला पाहिजे. म्हणजेच स्टेप बाय स्टेप पायऱ्या पायऱ्यांनी पत्र लिहा. शब्दलेखन सुधारणा, विरामचिन्हे, मात्रा, शुद्ध लेखन याचा अचूक वापर करायला पाहिजे. या चुका पत्रलेखनामध्ये टाळायलाच पाहिजेत. विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 9वीच्या माध्यमातून इयत्ता 9व्या वर्गाच्या विषयासंदर्भात जर शिकायचं म्हटलं तर औपचारिक पत्रलेखन, व्यवहारिक पत्रलेखन जे 5 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल त्याबद्दलच अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवहारिक पत्राचा तुम्हाला जे मागणी पत्र आणि तक्रार पत्र आहे याचा नमुना कसा असेल त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्ही बघू शकाल पत्रलेखन नमुना. यापूर्वी पत्रलेखन नमुना थोड्या वेगळ्या स्वरूपाचा होता, मात्र मागील वर्षीपासून पत्रलेखन नमुना यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पूर्वी आपण उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचं नाव पत्ता लिहत असायचो, परंतु तो आता पॅटर्न पद्धती यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता फक्त आणि फक्त तुम्हाला डाव्या बाजूनेच पत्रलेखन करायचं आहे, म्हणजेच लेफ्ट साईडलाच पत्रलेखन करायचं आहे. आपण आता पत्रलेखन नमुना तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे ते एकदा बघा. वर दिनांक, त्यानंतर ठिकाण, त्यानंतर प्रती म्हणजे ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता, त्यानंतर विषय, त्यानंतर मायना लिहून माननीय महोदय असा मायना लिहून आपण मजकूर लेखनाला, मजकूर लेखन म्हणजेच मॅटर रायटिंग, मॅटर लिहायचं, मजकूर लिहायचं आहे. डाव्याच बाजूला आपला विश्वासू आणि आपला विश्वासू लिहिल्यानंतर आपला स्वतःचा पत्ता, नाव पत्ता द्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला लिफाफासुद्धा काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन करताना विषय नीट अभ्यासा. पत्र कोण कुणाला कोणत्या कारणासाठी पत्र लिहित आहे, पत्र कोण कुणाला कोणत्या कारणासाठी पत्र लिहित आहे ते विषयावरून स्पष्ट होईल. पत्र विषयामध्ये जो पत्ता हुद्दा दिलेला असेल तोच पत्ता आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच्या मताने लिहू शकणार नाही. समजा जर त्या ठिकाणी दिलेला नसेल आणि तुम्ही स्वतःच्या मताने लिहत असाल तर काही हरकत नाही, मात्र पत्ता दिला असेल तर तोच पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. स्वतःचा पत्ता व प्रतीचा पत्ता विषयामध्ये दिल्याप्रमाणेच नमूद करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षार्थी आहात त्यामुळे सुरुवातीला श्री किंवा अमुक प्रसन्न किंवा कुठले नंबर्स असे शब्द लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही परीक्षार्थी आहात तेव्हा श्री अमुक प्रसन्न अमका ढमका जे आपण लिहितो तसं लिहू नका. पत्र डाव्या बाजूनेच लेखन करा. मला याआधीही सूचना केली डाव्या बाजूनेच लेखन करा, ही नवीन पद्धतीनुसार आहे. तुम्हाला पत्राची सुरुवात करत असताना सर्वात आधी वर दिनांक लिहायचा आहे. दिनांक अचूक लिहा, 2 मार्च 2020 असं मराठीमध्ये सुद्धा लिहू शकाल. 2 मार्च 2020 म्हणजेच इंग्रजी अंक आणि मार्च मराठीमध्ये या पद्धतीने तुमच्या स्क्रीनवरती दिसून आहे येत आहे.
किंवा 2-3-2020 या पद्धतीनेही तुम्ही लिहू शकाल, असं लिहिणं काही चूक नाही, ते ग्राह्य आहे, लिहू शकाल. सुरुवातीला स्वतःचा पत्ता येणार नाही, प्रतीचा पत्ता अचूक लिहा. सुरुवातीला जो आपण उजव्या कोपऱ्यामध्ये प्रतीचा प्रेषकचा पत्ता म्हणजे स्वतःचा पत्ता लिहायचो, तो येणार नाही. आता दिनांक, सरळ ठिकाण, त्यानंतर प्रतीचा पत्ताला सुरुवात. प्रती म्हणजेच ज्याला आपण पत्र पाठवत आहोत त्याचा पत्ता. प्रतीचा पत्ता पायरी पायरीने लिहा. पायरी पायरीने म्हणजेच स्टेप बाय स्टेप. उदाहरणादाखल खाली दिलेलं आहे, प्रती, जसं आरोग्य अधिकाऱ्याला पत्र लिहायचं आहे तर प्रती, मग त्यानंतर माननीय आरोग्य अधिकारी, त्यानंतर नागपूर महानगरपालिका, त्यानंतर नागपूर, असं स्टेप बाय स्टेप, म्हणजे एकानंतर एक एक पायरी स्टेप बाय स्टेप असं तुम्ही लिहा. त्यानंतर पत्राचा विषय नमूद करा. सब्जेक्ट लिहिणं, पत्राचा विषय लिहिणं ते फार आवश्यक आहे. उदाहरणादाखल या ठिकाणी दिलेलं आहे, कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे. दुसरा विषय दिलेला आहे, शालेय पुस्तकांच्या मागणीबाबत मागणीपत्र असल्यास. तक्रारपत्र असल्यास बघा की फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याबाबत, फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याबाबत. विषय मोजक्या शब्दात पण प्रभावी स्वरूपात व्यक्त व्हायला पाहिजे, म्हणजेच विषयामध्ये दिलेले शब्द हे कमीत कमी मात्र प्रभावी, म्हणजे निव्वळ विषय वाचूनसुद्धा तुम माहिती व्हायला पाहिजे की हे पत्र कशा स्वरूपाचं आहे, काय मांडलं आहे या पत्रामध्ये. विषय लिहिणे आवश्यक आहे. मायना लिहून पत्र लेखनाला सुरुवात करावी. मायना म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला महत्त्वाचे शब्द. माननीय महोदय, कंसामध्ये मा महोदय असं दिलेलं आहे, तर शॉर्टफॉर्म आहे माननीयचा, त्याही पद्धतीने तुम्ही लिहू शकाल. या प्रकारे तुम्ही मायना लिहिलं, त्यानंतर पत्र लेखनाला सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2-3 ओळी, जो पहिला उतारा असेल, त्यामध्ये तुमच्या पत्राचा विषय यायला पाहिजे. जर त्या ठिकाणी तुमच्या पत्राचा विषय येत नसेल तर तुमच्या पत्राचं महत्त्व कमी होतं आहे. पहिल्या उतार्यात विषयाशी निगडीत माहिती आणि त्यानंतरच्या उतार्यामध्ये त्या विषयाचे स्वरूपातील स्पष्टीकरणात्मक माहिती यायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. मागणीपत्रामध्ये वस्तूंची मागणी केल्यास तक्ता काढावा. मागणीपत्र जेव्हा आपण करतो तेव्हा टेबल काढतो, जिन्नस काय लागत आहेत, पुस्तकांची नावे लिहितो, मग प्रती लिहितो, तर तेही आवश्यक आहे. पत्राची भाषा व्यावहारिक स्वरूपाची असावी, आपली घरगुती स्वरूपाची नसावी. तक्रारपत्रामध्ये रोखठोक भाषा वापरू शकाल, मात्र ती सुद्धा मर्यादित असायला पाहिजे. रोखठोक भाषेचा वापर करा, मात्र त्याला मर्यादा असायला पाहिजे. आवश्यक तेवढाच मजकूर लिहा, खूप पल्हाळपणा नको. आवश्यक ज्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे, केंद्रित करायचं आहे लक्ष, त्याच गोष्टीत लिहा, बाकी पल्हाळपणा नको. शेवटी समारोप होईल. समारोप म्हणजे शेवट. शेवट लिहिताना आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी, जसं तुम्ही युअर फेथफुली इंग्लिशमध्ये लिहिताय, अगदी तसंच आपला विश्वासू मराठीमध्ये लिहितात. उदाहरणादाखल खाली दिलं बघा, आपला विश्वासू रंजन भावे. त्यानंतर आपला विश्वासू लिहिल्यानंतर जो आपण उजव्या कोपऱ्यामध्ये पूर्वी लिहायचो तेच आता डाव्या बाजूला सर्वात खाली रंजन भावे झाल्यानंतर त्याचा पत्तासुद्धा लिहायचा, म्हणजे प्रेषकचा पत्ता लिहायचा आहे. रंजन भावे, रुक्मिणी सोसायटी, भाकरे लेआउट, नागपूर. म्हणजे पत्र विषयामध्ये जे जे काही नमूद असेल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, बरेच जण विचारतात की लिफाफा आवश्यक असतो का, तर हो, लिफाफा आवश्यक आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिफाफा जर काढला नाही किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये जर काढला नाही तर एक मार्क
आम्ही कमी करतो। तर लिफाफा आवश्यक आहे। लिफाफ्याचं एक पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे, बघा उजव्या बाजूला तिकीट, मग प्रति, प्रतीचा जो काही पत्ता असेल तो पूर्ण पत्ता, डाव्या बाजूला प्रेषकचा पत्ता आवश्यक आहे, प्रेषकचा पत्तासुद्धा पूर्ण लिहिणे अपेक्षित आहे। त्यानंतर तशाच पद्धतीचा दुसरा पॅटर्न मी या ठिकाणी दाखवलेला आहे, बघा प्रति, याच पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे। तिकीट उजव्या कोपऱ्यामध्ये तिकीट हा शब्द अचूक लिहा, प्रति हा शब्द अचूक लिहा, प्रतीचा पत्ता अचूक लिहा, प्रेषक त्याच पद्धतीने लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पत्रलेखन समजलेलं असेल तेव्हा काळजीपूर्वक पत्रलेखन सोडवत चला। मी तुम्हाला सरावादाखील एक दोन पत्र पाठवित आहे, त्याचाही अभ्यास करा, व्यवस्थित नीट अभ्यास करा।